यावेळी एक मोठी बातमी ती म्हणजे अधिवेशनामध्ये आज खडाजंगी होण्याची शक्यता आहे, कारण अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसतोय आणि H3N2 संदर्भात सुद्धा आज सभागृहामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। शेतकरी आंदोलनावरून सुद्धा आज विरोधक आक्रमक होऊ शकतात। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आजचा दिवस विविध मुद्द्यांनी गाजण्याची शक्यता आहे। राज्यातले अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, काही ठिकाणी गारपीट सुद्धा झाली, त्यामुळे नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरून विरोधक आज देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे। त्याचसोबत कर्मचाऱ्यांचा संप आणि नागरिकांचे हाल आणि शेतकरी मोर्चा यावरून देखील विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे H3N2च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देखील सभागृहामध्ये आज चर्चा होऊ शकते। तर आज राज्यातले काही महत्त्वाचे मुद्दे सभागृहामध्ये मांडले जातील विरोधकांकडून। एकीकडे जो शेतकरी मोर्चा मुंबईमध्ये येऊन धडकायला निघालेला आहे, तर त्या संदर्भात देखील शेतकऱ्यांच्या मागण्या डोळ्यासमोर ठेवून विरोधक आज सरकारची काय कशा प्रकारे कोंडी करतात। त्याचसोबत संपूर्ण राज्यामध्ये H3N2चा होणारा प्रसार किंवा संसर्ग हा देखील मुद्दा आज चर्चेला येण्याची शक्यता, आणि या सगळ्या मुद्द्यावरून अधिवेशनामध्ये आज देखील खडाजंगी होऊ शकते। आता शहापुरातनं एक मोठी बातमी ती म्हणजे तिथे शेतकऱ्यांचा मोर्चा तिथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि आता सरकारचं शिष्टमंडळ हे पोहोचणार आहे त्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी। ही बातमी तर सविस्तरपणे आपण पाहूयातच, मात्र आणखी एक महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या समर्थनार्थ मनसेच्या आजच्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। मात्र पोलिसांनी परवानगी जरी नाकारली तरी रॅली ही होणारच असा निर्धार मनसेचे नेते सुमित खांबेकर यांनी केलाय आणि संस्थान गणपतीची आरती करून या रॅलीला सुरुवात होणार आहे। विभागीय आयुक्तालयावरती जाणाऱ्या रॅलीला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही, मात्र मनसेचे नेते रॅली काढण्यावरती ठाम आहेत, त्यामुळे पोलीस आणि मनसेमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आता वाढली आहे। छत्रपती संभाजीनगरमधनं आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत जोडले गेलेत। सिद्धार्थ, आज जो मनसेचा मोर्चा किंवा जी रॅली निघणार आहे त्याला परवानगी नसताना सुद्धा काय भूमिका आता मनसे कार्यकर्त्यांनी घेतली आहे? मनसेची भूमिका ठाम आहे, कारण इम्तियाज जलील आहे संभाजीनगर नावाला विरोध केल्यामुळे त्याच्या समर्थनार्थ मनसेनी स्वप्नपूर्त रॅली केलेली आहे आणि मी संस्थान गणपती जवळ आहे आणि बघतोय आपण पूर्ण तयारी मनसेनी करून ठेवलेली आहे। पोलिसांनी परवानगी दिली जरी नसली तरी या ठिकाणी मोर्चा निघणार आहे, त्यामुळे जसं आधी तुम्ही सांगितलं की या ठिकाणी निश्चितपणे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जो आहे संघर्ष होऊ शकतो। समर्थनार्थ या ठिकाणी फॉर्म सुद्धा भरून घेतले जात आहेत। दिलीप धोत्रे, परवानगी नाही तरी मोर्चा निघणार? मोर्चा 100% निघणार। आमच्या राजाचं समर्थनासाठी आम्हाला परवानगीची काय गरज आहे? मोर्चा तर निघणार 100%। गुन्हे दाखल होऊ द्या ना, गुन्हे दाखल आमचं गुन्हे दाखल। या ठिकाणी जे देशद्रोह आहेत, जे गद्दार आहेत, ते दिवसा डोळे आंदोलन करतायत, त्यांना परवानगी मिळतात आणि आम्ही परवानगीची कशाला चिंता करू? जो इथला खासदार आहे तो आमच्या राजाला विरोध करतोय, तो राजद्रोह करतोय, देशद्रोह करतोय। वास्तविक पाहता त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। त्याच्यावर कसली कारवाई केली जात नाही, आम्ही गुन्ह्याला घाबरत नाही, मोर्चा निघणार, हजारोच्या संख्येने निघणार। सुमित, मोर्चाचे आयोजक तुम्ही आहात, काय म्हणाल, पुन्हा वातावरण बिघडेल? हे वातावरण बिघडण्याचा प्रश्न काय? जर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध होत असेल आणि या देशात जर विरोध होत असेल तर त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट नाहीये। हा विरोध होताच कसं काय? मोर्चा निघणार आणि समर्थनासाठी हजारो फॉर्म्स आज विभागीय आयुक्तांकडे सबमिट होणार। पोलीस सुद्धा तयार आहे मोर्चाला अडवायला, संघर्ष होऊ शकतो पोलिसांना? हे बघा, आम्ही पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, 27 मार्च पर्यंत सरकारने सांगितलेलं आहे की तुम्ही अर्ज समर्थन आणि विरोधामध्ये देऊ शकतात। आम्ही समर्थनासाठी अर्ज आज घेऊन चाललोय, त्याच्यामुळे विरोधाचा प्रश्नच नाही। पोलिसांचा तुमचा संघर्ष होणे शक्यता आहे की तुम्ही भूमिका मांडणार? मला असं वाटतं सरकारने सांगितले 27 मार्च ही तारीख दिली, संघर्ष जर झाला तरी आम्ही मोर्चा घेऊन जाणार। निश्चितपणे बघितलं आपण, या ठिकाणी ठाम आहेत कार्यकर्ते आणि नेते सुद्धा, त्यामुळे काही वेळातच आता या ठिकाणी जे काही समर्थनार्थ फॉर्म आहेत ते फॉर्म घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयावर जातील। मात्र एक महत्वाची गोष्ट सांगतो, या रॅलीचा जो रूट आहे तो मुस्लिम बहुल भागामध्ये आहे, त्यामुळे पोलीस यांना निश्चितपणे परवानगी देणार नाही आणि इथून जाऊ सुद्धा देणार नाही, मात्र दोघांमध्ये संघर्ष अटळ आहे। बरोबर सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी, आणि बघूयात हा मोर्चा मनसेचा जर निघाला तर मग कशा पद्धतीनं तो पुढे जातोय, पोलीस त्यामध्ये काय हस्तक्षेप करतायत। आता यानंतर अधिवेशनासंदर्भातल्या बातमीकडे वळतोय, कारण आज अधिवेशनामध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे। एकतर 2 ते 3 मुद्दे आहेत जे विरोधकांकडून आज उपस्थित केले जाऊ शकतात। एकतर अवकाळी पावसामुळे पिकांना जो फटका बसलाय, शेतकरी अडचणीत आहे,
त्याचसोबत H3N2 संदर्भात आज सभागृहामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि तिसरा मुद्दा म्हणजे शेतकरी आंदोलनावरन देखील विरोधक आक्रमक झालेत आणि त्यामुळे या सगळ्याचे पडसाद राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज उमटू शकतात। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत जोडले गेलेत। विशाल, हे सगळे मुद्दे जे आता आपण नमूद केले ते आज सभागृहामध्ये उपस्थित केले जाण्याची शक्यता, काय तयारी केली विरोधकांनी? नक्कीच श्वेता, खरं तर आज हे प्रमुख तीन मुद्द्यांवरतीच विरोधक जे आहेत हे सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याची किंवा त्यांना कुंडीत पकडण्याची दाट शक्यता आहे। कारण का ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा प्रश्न आहे या प्रश्नांवरती विरोधक पहिल्या दिवसापासूनच आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कालसुद्धा विरोधकांकडनं विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन जे आहे हे करण्यात आलं होतं। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, अनेक ठिकाणी पंचनामे जे आहेत हे झालेले नाही आहेत, अनेक शेतकऱ्यांच्या त्याबाबतीत तक्रारी जे आहेत ह्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी याच मुद्द्याला धरून विरोधक जे आहेत हे सरकार विरोधात आज घोषणाबाजी आणि सरकारला प्रश्न विचारून जे आहेत हे कोंडीत पकडण्याचा प्रश्न करू शकतात। दुसरा महत्वाचा जो राज्यातला प्रश्न आहे तो म्हणजे जुनी पेन्शन योजना। जुनी पेन्शन योजनेच्या बाबतीत अद्यापही जे शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी आहेत त्यांचा संप जो आहे हा अद्याप सुरू आहे आणि याच मुद्द्यावरून विरोधकांनी कालसुद्धा घोषणाबाजी केली होती। आज हा मुद्दा सभागृहात येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो शेतकऱ्यांचा मोर्चा विधानभवनाच्या दिशेने येतोय या मोर्चाबाबतीत सुद्धा विरोधक जे आहेत हे आक्रमक होण्याची शक्यता आहे। कारण का अद्याप या मोर्चाबाबत कोणताही तोडगा जो आहे हा निघालेला नाही आहे। जरी दोन मंत्र्यांवरती याबाबतीत जबाबदारी दिली असली तरी शेतकरी जे आहेत जो मोर्चा काढतायत याबाबतीत त्यांच्या मागण्यांवरती ते ठाम असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या शेतकरी मोर्चाचा सुद्धा आज चर्चा जी आहे ही विधानभवनात होऊ शकते आणि याबाबतीत विरोधक आक्रमक जे आहेत हे होऊ शकतात। ती सध्या एक आरोग्याच्या बाबतीत एक संकट आहे ते म्हणजे H3N2 याबाबतीत सुद्धा सभागृहात चर्चा होण्याची शक्यता आहे। आरोग्यमंत्र्यांनी याआधीच आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्यासोबत एक बैठक घेतली होती आणि सतर्क राहण्याचे निर्देश जे आहेत हे आरोग्यमंत्र्यांकडनं देण्यात आले होते। पुणे, मुंबई, ठाणे या शहरांच्या बाबतीत H3N2 याबाबतीत सतर्क राहण्याचे आदेश जे आहेत आणि निर्देश आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडनं देण्यात आले होते। मात्र याबाबतीत आता काय उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा प्रशासनाकडनं कशा पद्धतीनं सज्ज राहिलं पाहिजेत याच्या बाबतीत सुद्धा चर्चा जी आहे ही आज सभागृहात होऊ शकते। त्यामुळे एकंदरीत जर आज पाहायला गेलं तर विरोधक ह्या सगळ्या मुद्द्यांना धरून आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे। श्वेता, विशाल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। सभागृहाचं कामकाज सुरू होत असताना किंवा नेमकं आज काय होतं सभागृहात हे देखील आपण जाणून घेऊच।